सदानंद स्मृती कामन, सदानंद स्मृती कामन आणि सासने या दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅच असेल. तर यानंतरची जी मॅच आहे, आई गावदेवी सासणे आणि त्याच्या विपक्षात टीम जी खेळणार आहे, आई गावदेवी सासणे त्याच्या विपक्षात सदानंद स्मृती कामन ही टीम खेळणार आहे. तत्पूर्वी आपण आता मॅच पाहतोय, टीम वज्रेश्वरी जी क्षेत्ररक्षण करताना दिसतीय इन ऍक्शन आणि समोर फलंदाजी करता जो समोर टीम आपण पाहतोय, बॅटिंग करणारी टीम. मॅच स्टार्ट करायची आहे, नो डाऊट. पहिला बॉल त्या पहिल्या बॉलवरचा फलंदाज बाद आहे, आउट आहे, आउट आहे, लाईन आहे तिकडे, इथून स्पष्ट दिसलंय, बघितलंय, नो डाऊट. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू पुन्हा एकदा आक्रमण करताना आता मात्र येतोय षटकार, सहा धावांकरता दर्जेदार स्ट्रोक. बाबा खान यानं तो मगाचा झेल टिपला. तर मॅच रंगतदार आहे, समोर जर आपण पाहिलं तर चाबरन बॉल वाईड आहे, पुढचा बॉल त्यावर काउंटर अटॅक करताना येतोय षटकार, सहा. तिकडनं लगेच चेंडू पुरवायचा आहे मैदानात, व्हॉलेंटियर्स आहेत त्या ठिकाणी.
तत्पूर्वी या षटकाराने जी धावसंख्या 15 वर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू प्रहार करताना येतोय षटकार 6. लगेच चेंडू मैदानात पोहोचवला त्याबद्दल धन्यवाद. धावसंख्या 21 धावा लागला स्कोर कार्ड वर. जितनं जर पाहिलं तर या ओव्हरचा विचार केला तर 3 षटकार आतापर्यंत आलेत. नो बॉल सुरुवात होती आहे. फिन बॉल यावरनं जर तुम्ही षटकार खेचला तर धावा मिळतील 8. चौकार खेचला तर प्रीट असेल नो डाऊट. चौकार खेचला तर 6 धावा मिळतील. तर पाहिलं तर धावसंख्या जी 24 या धावसंख्येवर मात्र जाऊन पोहोचलंय. चांगला बॉल, जिथं एक धाव कंप्लीट केली जाईल. सिंगल न स्ट्राईक रोटेट होती आहे. तर पाहिलं तर धावसंख्या जी 25 वर जाऊन पोहोचती आहे. पुढचा बॉल, सावध खेळ मात्र होतोय मैदानात. सिंगल डबलला या विंड बॉल वरनं महत्व दिलं जात आहे. राज क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर, तत्पूर्वी फेकी करेल, धाव कंप्लीट होईल 1. विंड बॉलचा पहिला प्रयोग खऱ्या अर्थानं या टूर्नामेंट मधनं. वाडा समालोचक ट्रॉफी 2024 हे पर्व रबर बॉल क्रिकेट स्पर्धा जितना नो डाऊट पंच आमच्याकडे वळतील. बॉल वाईट, बॉल वाईट ने धावसंख्या ची जाऊन पोहोचली आहे 27. 27 धावा लागला स्कोर कार्ड वर. पहिल्या बॉल वर विकेट आली होती, त्यानंतर मग सातत्यानं आक्रमण मात्र करत राहिला एका बाजूनी तो टीम भादवड. नारायण प्रतिष्ठान भादवड या नावानं आज मात्र मैदानात. नेक्स्ट बॉल विंड बॉल वरचा येतोय षटकार 6 धावांकरता. दर्जेदार स्ट्रोक, धावा मिळतील या 8. कालच्या दिवशी होता ॲपी, त्यानंही षटकार खेचला होता. मात्र षटकार खेचतोय जो विंड बॉल वरचा पहिला षटकार येतोय. पॅटर वन प्लस वन, टोटल 2 धावा त्या प्रशांतच्या बॅट मधनं तो षटकार आला. नेक्स्ट बॉल आपटून टाकलंय त्या चेंडूला पनिशमेंट देताना विंड बॉल वरचा आणखीन एक षटकार 6. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 45. 45 धावा लागलाय स्कोर कार्ड वर आतापर्यंत. टीम सदानंद स्मृती कामन आणि 46 धावा झाल्यात. ओके, सदानंद स्मृती कामन आणि टीम सासणे. मात्र चेंडू हवेत आहे, झेल जो टिपला जातोय. नो बॉल आहे का पंच? ओके, फ्री हिट असेल नो डाऊट.
धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचली आहे. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू पुन्हा एकदा, मात्र फटका मोठा सजवला जातोय, येतोय षटकार. धावसंख्या 54 वर जाऊन पोहोचली आहे. वैयक्तिक 35 धावांची इनिंग साकारली आहे. खऱ्या अर्थानं खूप चांगला खेळ त्याच्याकडनं राहिला. लॉंग वर, खूप लांब वर षटकार सुद्धा त्याच्या बॅटमधनं सातत्यानं येत राहिले. विंड बॉल वरचे षटकार सुद्धा त्यानं खेचलेत. खऱ्या अर्थानं खूप चांगली फलंदाजी प्रशांत कडनं झाली आहे. नो डाऊट नवीन बॅटर मैदानात जाईल फलंदाजी करण्याकरता. भूषण सो नवीन बॅटर. टीम सदानंद स्फूर्ती कामन आणि त्याच्या विपक्ष टीम सासणे, चला या टॉस करण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. दोन्ही टीम फैजान मेमन यांच्या शुभ हस्ते तो टॉस होईल. सी एस के कुडूस खऱ्या अर्थानं आकर्षक बॅट्स. सी एस के च्या ब्रँड च्या बॅट सातत्यानं. नेक्स्ट बॉल, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे, मात्र झेल सुटलाय. फैजानकडनं टॉस केला जाईल. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर टॉस केला जातोय सदानंद स्फूर्ती कामन आणि टीम सासणे. टीम जिंकलाय या सदानंद स्फूर्ती कामन टीमनं. सदानंद स्फूर्ती कामन टीमनं टॉस जिंकलाय. निर्णय घेतलाय की प्रथम क्षेत्ररक्षण करू, म्हणजे टीम सासणेला प्रथम फलंदाजी करावी लागेल. फैजान मेमन सुद्धा रजा घेत आहेत. आमची सर्वाधिक धावा, वाईफचा कॉल आलाय त्यांना. आता थोडस फैजान यांचं सुद्धा क्रिकेट कमी होऊ शकतं कदाचित. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चित्त्याच्या चपळाईनं आला. धाव कंप्लीट केली जाती या सिंगल. या सिंगलनं धावसंख्या जी जाऊन पोहोचली ते तब्बल 58 धावा या लागल्या स्कोर कार्डवर. चौथं षटक ज्या प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर वाडा समालोचक ट्रॉफी 2024 हे पर्व रबर बॉल क्रिकेट स्पर्धा पहिल्या दिवशी जर पाहिलं तर 14 टीमचा समावेश या स्पर्धेतनं. कालचा दिवसही गणेशपुरी टीमनं गाजवला. सो अंतिम मॅचमधनं क्वालिफाय झाले. तत्पूर्वी मॅचमध्ये येऊयात. राज गोलंदाजी ट्रॅकवरनं नेक्स्ट बॉल आपटून टाकलाय त्या चेंडूला पनिशमेंट देताना. चेंडू जातोय वन बाउन्स, येतोय चौकार 4. एक संधी डीजे मास्टरला. झेल खेळण्याची संधी होती, मात्र जितक्या वेगानं झेल आला होता ना कठीण होतं. मग फेकी केली आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला कलेक्ट करेल एस टी रक्षक. तत्पूर्वी धावा होतील कंप्लीट. दोन या दोन धावसंख्या वाढती आहे. जाऊन पोहोचेल स्कोरर आम्हाला दर्शवत आहेत. 65 धावा, मात्र नेक्स्ट बॉल हाय अँड हँडसम, येतोय षटकार 6 धावांकरता. दर्जेदार स्ट्रोक. राजवर मात्र आक्रमण केलं जात आहे. चला तिकडनं लगेच चेंडू फेकायचा आहे. आमच्यापर्यंत चेंडू पाठवा.
जे व्हॉलेंटियर्स आहेत त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं खूप चांगलं सहकार्य सातत्यानं होत आहे. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू, पुन्हा एकदा आक्रमण करताना मात्र झेल सुटला आहे, झेल सुटला, षटकही संपलं. मात्र अंतिमचा जो बॉल त्यावर येतोय षटकार. बॉल वाईड असेल. ओके ओके, अंतिमचा बॉल राजखंड, पुन्हा एकदा बॉल वाईड असेल. एक्स्ट्राच्या वारंवार धावा जात आहेत, पण बाउन्स वॉर्निंग सुद्धा दिली आहे. एक धाव कंप्लीट, मात्र या एका धाबेने जी धाव संख्या जाऊन पोहोचती आहे 82, म्हणजे 83 धावा या इथून पुढे करावा लागतील त्या टीम वज्रेश्वरी टीमला, 83 धावांपर्यंत पोहोचायचं आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. 83 धावांचं वन वज्रेश्वरी संघासमोर. भादवड संघाने ते मात्र ठेवलंय. टिमगर भादवडचा विचार केला तर त्याही विभागामध्ये किंवा त्याही गावामध्ये वज्रेश्वरी मातेचं मंदिर, आईमाऊलीचा पालखी सोहळाही भादवड गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतो.
चला मॅचला सुरुवात करायची आहे. फास्ट थोडंसं गेम स्पीडअप करा. पहा सोनू यांच्या मदतीला त्यांचे परममित्र अफ्रिदी पोहोचले स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल यावेळेस सुडवलाय. चेंडूला देत आहे दिशा. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय सीमारेषा बाहेर. षटकार सहा. यस करेश म्हात्रेला आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिला आधाळत असताना. आता यावेळेस जर का आपण बघितलं पहिल्या चेंडूवर जर षटकार ठोकलाय तर आता मात्र थारा नाही आहे कदाचित इथून मात्र करेश दर्शवत असताना. विकेटचं बदल फलंदाज होतोय बाद तंबूच्या आसऱ्याला. यस दर्शन नॉन स्ट्राईक आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जतीन आपल्याला पाहायला मिळतोय. जिम बॉय जतीन म्हणून ज्याच्याकडे वज्रेश्वरीमध्ये ज्याची ओळख आहे शरीर यष्टी आहे. ज्या शरीर यष्टीचा उपयोग आता मात्र करावा लागेल. करेश म्हात्रे खूप सारे टेनिस क्रिकेट गाजवलेला हा खेळाडू. वॉल ऑफ भादवड म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. आता तोच खेळाडू आता मात्र गोलंदाजच्या भूमिकेमध्ये सध्या तरी आपण पाहतोय. चला करेश थोडीशी घाई करा हीच विनंती आम्ही सातत्यपूर्वक करू. गोलंदाज तयार. यावेळेला डिक्लर झोन मध्ये चेंडू. हॅलो डिक्लर झोन मध्ये चेंडू. एकदा इथे मात्र मिळेल तब संख्या सात. स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जो षटकार आपल्याला पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाला होता तद्नंतर मात्र शांत ठेवलं गेलंय. उभा ठेवलं गेलाय. आता मात्र फटका फसला आहे की गेला बाउंड्रीच्या बाहेर. क्षेत्ररक्षक तिथे मात्र करतोय चूक. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. व्हाईट प्लस वन डिक्लर अशा दोन धावा इथून मात्र मिळतात. 83 धावांचं आव्हान पार करायचं आहे. खूप मोठं आव्हान इथून मात्र आपण पाहत आहे. धावा संख्या 13 या अंकावर धावफलक. हो मिस करतील यावेळेस या चेंडूला. निर्धाव फेकी होते डॉट बॉल. चेंडू संपुष्टात येत आहेत आत्तापर्यंत. 5 आणि अंतिम एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी. सगेट व्हाईट बॉल. डिक्लर झोन षटक संपलाय क्रमांक 1 चा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 15. अजूनही 18 चेंडू आणि 68 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्या. पुरश एकदा निर्धाव फेकी. मैदानाच्या आतमध्ये जी लहान मुलं आहेत त्यांनी कृपया करून बाहेर जायचंय. दोन डिक्लर झोन घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. ती लहान मुले आहेत नेटच्या इथे. यष्टीरक्षक थोडंसं त्यांना आपण सुद्धा ताकीद द्या. जी लहान मुले आहेत त्यांनी कृपया करून बाहेर थांबायचं आहे. थँक्यू.
प्रशांत गोलंदाज ट्रॅकवर, षटकातील पुढचा चेंडू ओळखला वाईट जाऊ शकतोय. खेळण्याला नापसंती दर्शवली गेली आहे. वाईट प्लस डिक्लर, दोन धावा इथून मात्र मिळत आहेत आणि धावासंख्या दोन धावेने वधारेल जाऊन पोहोचती आहे ती म्हणजे 19 या अंकावर धावफलक. स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आधीचे जर का आपण इनिंग पाहिली तर खूप सारे स्ट्रोक त्या इनिंगमध्ये कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळाले, पण यावेळेस थोडंसं थांबा दर्शवत आहेत. पुनश्च एकदा त्याच चेंडूचे परत एकदा उद्घोषणा झाली व्हाईट प्लस डिक्लर. पुनश्च एकदा दोन धावा इथे मात्र मिळतील आणि धावासंख्या जाऊन पोहोचेल 21. नो बॉल प्लस 1, खूप सारे अतिरिक्त चेंडू आणि फ्री हिटचा इशारा वंसई तर मात्र दर्शवत आहेत. धावासंख्या 23, फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटच्या चेंडूवर सिद्धेश एक मोठ्या फटक्याला पसंती देणं किंवा रिस्क घेणं गरजेचं आहे. फक्त रनआउट तुम्हाला आउट असतं, कदाचित रिस्क घ्यायला हवा होता. सिंगल मिळते पुनश्च एकदा, धावासंख्या 24. यावेळेस जतीनच्या बॅट मधून निघाला होता चेंडू, चांगला स्ट्रोक होता, कदाचित ताकद थोडीशी कमी पाहायला मिळाली जतीनकडून. सिंगलच मिळेल, धावासंख्या 25 या अंकावर चेंडू संपुष्टात येत आहे. 5 टिकलर झोनच्या दिशेने ट्रॅव्हल तर झालाय चेंडू. धुंडो धुंडो रे साजना कदाचित पाहायला मिळेल का, पण नाही आहे. लवकर चेंडू मिळालाय आणि पुनश्च एकदा धावा कन्वर्ट होत आहे 2. षटक क्रमांक द्वितीय तुरु मात्र संपलाय, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 27 डीज आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांशापर्यंत इथे दर्शवत आहेत. एकदा विदुर मात्र अंकित होईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 28, म्हणजे आता समीकरण चेंज होईल. 12 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता इथून मात्र भासते. गोलंदाज तयार, पुढचा बॉल जतीनने उडवलाय पण चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होईल दोन धावे करिता. पुनश्च एकदा दोन धावा मिळतील आणि धावासंख्या दोन धावेने जाऊन पोहोचेल 30 या अंकावर, म्हणजे विजयाकरिता आता मात्र 53 धावांची आवश्यकता इथून मात्र भासते. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंच इथून मात्र दर्शवतील. सिंगल मियल, धावासंख्या 31. अतिरिक्त चेंडू मोठ्या प्रमाणात डिलिव्हर होत आहेत. आपण आत्तापर्यंत बघितलं तर दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा खूप सारे अतिरिक्त चेंडू डिलिव्हर झालेत. या षटकाचा विचार केला तर कदाचित या षटकामध्ये हा दुसरा अतिरिक्त चेंडू असू शकतो. सिंगल मिळेल, धावसंख्या 32. यस, थोडंसं टेक्निकल इशू आणि आम्ही तुमच्यापासून दुरावलं गेलो, क्षमस्व. पुरेश एकदा आपण मॅचमध्ये जाऊयात. अभ्यास निर्धाव फेक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर एक विनंती असेल, जेवढेही संघ इथे उपस्थित होतील आपला अतिरिक्त खेळाडू कृपया करून
कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाठवून द्या. जेलसाठी कदाचित पोहोचला होता, प्रयत्न यशस्वी ठरले, अयशस्वी ठरले इथून मात्र आपण पाहू शकताय, पण प्रयत्न चांगले होते. धावा मिळतायत तरी किती, निश्चित रूपानं दोन धावा मिळाल्या, धावसंख्या 36. चेंडू संपलेत आत्तापर्यंत, आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत, 4 चेंडूचा खेळ संपलाय, शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे, बाकी आहे गोलंदाज सय्या. पुढचा बॉल उडवला गेलाय, दिली गेली दिशा, बाउंड्रीच्या दिशेने चेंडू होतो इथून मात्र ट्रॅव्हल. सोनू झराचा इशारा, षटकार. पुन्हा एकदा उडवलंय, दिली गेली दिशा, गणेश मस्तकाला दस्तक, षटकार. हे कबूतर उडलेत, चिठ्ठी कदाचित घेऊन गेला असेल, कबूतर जा 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 हे चित्र आपल्याला ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं. आता मात्र 6 चेंडू आणि विजयाकरिता इथून मात्र 36 धावांची आवश्यकता, पण हा वाईट बॉल आहे, एक धाव मिळेल, धावसंख्या 48 या अंकावर, म्हणजे विजयाकरिता आता मात्र 6 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू मागे मोठे स्ट्रोक कन्वर्ट करावेच लागतील. डिक्लेअर झोन मध्ये पुनश्च एकदा एकेरी धावेकरिता धावसंख्या जाऊन पोहोचेल 49 अजूनही 34 धावांची आवश्यकता. कदाचित आशा सोडली आहे की काय, ज्या पद्धतीनं बॅटिंग होणं गरजेचं होतं, कदाचित सध्या तरी असं वाटतं वजेश्वरी संघही आता मात्र एन्जॉय करेल क्रिकेट. एकच धाव, धावसंख्या 50, चेंडू संपलेत आतापर्यंत 3, शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष. विकेट सपतन फलंदाज बाद. आपण पाहिलं शिवमला अधिकाने पाठवलं, हा प्रश्नचिन्ह आता मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये, स्वागत केले गेले ते मात्र स्वतःच स्वतःने षटकारने. धावसंख्या 56, पुन्हा एकदा फुलटॉस, वन सेकंड शिवम बिर्जे, आणि आज वाढदिवस सुद्धा आहे शिवमचा. शिवम बिर्जे, तुला आमच्या वाडा समालोचक चषक आयोजन कमिटीच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आणि आम्ही तुला वाढदिवसाची तुम्ही आता शुभेच्छा देतोय. बड्डे बॉय आज कोणालाही नाराज करणार नाही या, त्या पद्धतीने खेळी त्यांनी साकारली आहे. 56 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचला. जर जतीनच्या आधी शिवमला जर पाठवलं असतं तर कदाचित चित्र आज वज्रेश्वरी संघाचं कदाचित वेगळं पाहायला मिळालं असतं. नवीन
मॅच. नारायण प्रतिष्ठान भादवड या टीमचे बॅटर प्रशांत ठरलाय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. काय फलंदाजी केली, अफलातून फलंदाजी. आणि खऱ्या अर्थाने या आजच्या तिसऱ्या दिवसापर्यंत विंड बॉल वरचा दुसरा षटकार, म्हणजे एकाच दिवसात दोन षटकार मारणारा फलंदाज नो डाऊट प्रशांत ठरलाय मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट वाडा समालोचक चषक आयोजक उत्कृष्ट समालोचक अक्षयजी पांडव यांच्याकडनं तो आकर्षक ची सँडो जी आम्हाला स्पॉन्सर केली आहे अचिव्हर स्पोर्ट्स कडनं. प्रोप्रायटर अचित हरड, उत्कृष्ट दर्जाचे टी शर्ट्स असतील, उत्कृष्ट दर्जाचं क्रीडा साहित्य असेल, नक्की व्हिजिट करा कुडूस येथे अचिव्हर स्पोर्ट्सला. वेलकम बॅक.